नमस्कार, मी रश्मी द वॉइस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. बराक ओबामा, बिल गेट्स यांच्या सहित अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट हॅक, बिटकॉइन स्कॅमचा प्रयत्न. पायलट यांचे भाजपशी संगनमत, अशोक गेहलोत यांचा आरोप, काँग्रेसकडून समझोत्याचे प्रयत्न सुरूच. राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,75,640 वर, मृत्यूंचा आकडा 10,928 वर गेला, तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,11,801 एवढी झाली. लडाखमध्ये पूर्वस्थिती पुन्हा स्थापित करणं आवश्यक, भारताला चीनचा स्पष्ट संदेश. आज 12वीचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार निकाल. कडक लॉकडाऊन असूनही पुण्यात कोरोनाची स्थिती बिघडली, गेल्या 24 तासात 35 जणांचा मृत्यू. मुंबईसह पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, अनेक सखोल भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता. हवामान विभागाचे उपसंचालक KS होसाळीकर यांनी ट्विट करत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. KDMC कोविड टेस्टिंग लॅबला केंद्र शासनाची प्रतीक्षा, परवानगी मिळताच 5 दिवसात लॅब सुरू होणार. कोरोनामुळे जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द, जेजुरीत येणाऱ्या भाविकांवर गुन्हे दाखल होणार. जळगावातील हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडले, 82,417 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नागपूरमध्ये काल 66 रुग्णांची वाढ, 2 रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्या 2,571, तर कोरोनामुळे मृतांची संख्या 40 वर. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,049 वर, कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या 34, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 655 इतकी. ताज्या अपडेट आणि नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा द व्हॉइस, बातमी थेट, अचूक आणि बिनधास्त. नमस्कार.